नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. परतीचा मान्सून उद्या या भागातून माघार. सध्या गुजरातच्या दक्षिण भाग व परिसरात चक्रकर वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सूनला परतण्यासाठी अनेक भागात आवश्यक असलेले वातावरण तयार होत आहे. मागील 3 दिवसापूर्वी परतीच्या मार्गावर निघालेला मान्सूनने चांगलाच वेग घेतला आहे. त्यातच वाऱ्याचा प्रवाह बदलल्याने परतीचा मान्सून चांगला सक्रिय झाला आहे. त्यामुळे लवकरच राज्यातही दाखल होण्याची शक्यता दिली आहे. तर मित्रांनो, बघा, मागील 3 दिवसापूर्वी परतीच्या मार्गावर निघालेला मान्सून वेग धरला आहे. वेगाने जो पुढे जात आहे, त्यातच वाऱ्याचा प्रवाह बदलल्याने परतीचा मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाऊस पडत आहे. मित्रांनो, यंदा परतीच्या पावसाची साधारणपणे 17 सप्टेंबरला माघार परतण्याची तारीख हवामान विभागाने जाहीर केली होती. मात्र जवळपास 12 ते 13 दिवस उशिराने मान्सूनने आपला मुक्काम हलवला. नियोजित वेळेला मान्सून निघाला असता तर राज्यात दाखल होण्याची तारीख 5 ऑक्टोबर होती. परंतु आज उशिराने मान्सून दाखल होणार असला तरी परतण्यासाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे मान्सून वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक भागात पावसाची उघडीप असून तापमानात वाढ होत आहे. गेल्या 2 दिवसापासून पश्चिम राजस्थान चुरू येथे 40.2 अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. परतीच्या मान्सूनसाठी माघारी सरकण्यासाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळे मान्सून वेगाने परतत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात वायव्य भागातून उद्या तारीख 3 माघार घेणार असल्याची माहिती हवामान विभागाने सूत्राने दिली आहे. तर मित्रांनो, परतीचा मान्सून उद्या राजस्थान उत्तर प्रदेशमधून निघणार. तर मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.